देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी मुस्लिम समाजातर्फे कल्याणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अत्रे नाट्यगृहाच्या कॉन्फरन्स हॉल इथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजक परवेज अली सय्यद यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे शेकडोंच्या संख्येने कल्याणकरांनी या शिबिरास उपस्थिती लावून रक्तदान केले. यावेळी या लोकांमध्ये देशाभिमान जागृत होऊन प्रत्येक व्यक्तीने इथे रक्तदान केले हे विशेष. या शिबिराचे आयोजक परवेज अली सय्यद यांनी सांगितल्याप्रमाणे या अशा पद्धतीने प्रथमच या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात शेकडो नागरिकांनी रक्तदान केले. यानंतर जमा झालेले रक्त सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठवण्यात आले, जेणेकरून सीमेवर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या या आपल्या भारतीय जवानांना उपचारांच्या दरम्यान या रक्ताची सोय होऊन त्यांना मदत होईल. यावेळी अनिस कुरेशी, कलीम शेख, शमीम बानो, समीना रावे, सन्या बानो, सोनल सोळंकी, गुलाब मुनियार, डॉक्टर अमित गर्ग, विजेता सावंत आदी मंडळी उपस्थित होती. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शहरातून परवेज अली सय्यद यांचे कौतुक करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. हर करम अपना